नमस्कार, कसे आहात सगळे? घरातच आहात ना? आणि घरातच राहा, सुरक्षित राहा. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेच घरामध्ये आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना भेटणं मिस करते आहे, कारण नेहमी फक्त मराठी या आपल्या लाडक्या वाहिनीच्या माध्यमातून, देव पावला या तुमच्या अतिशय आवडत्या मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला भेटण्याची संधी मिळत असते. सध्या अर्थातच शूटिंग बंद आहे, पण जुने एपिसोड्स रिटेलिकास्ट आपण करतो आहोत आणि तेही तुम्ही आवर्जून पाहताय. नेहमीच देव पावला या मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे, तर मला वाटतं सध्याच्या काळामध्ये देव पावला ही मालिका आपल्याला जे सांगण्याचा प्रयत्न करते त्याची आपल्याला त्या सकारात्मक विचारांची सगळ्यात जास्त गरज आहे. मला आठवतं देव पावलाच्या एका भागामध्ये आमचे जे लेखक आहेत शिरीष लाटकर यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या होत्या की जेव्हा लढाई सुरू असते तेव्हा तुम्ही आपोआपच त्या लढाईचा एक भाग होऊन जाता. आयुष्य ही अशीच एक लढाई आहे. आता कोरोनाविरुद्धसुद्धा आपण अशीच एक लढाई लढतो आहोत, पण या लढाईमध्ये लढणं किंवा न लढणं हा ऑप्शनच नसतो. तुम्हाला लढायचं तर असतंच, पण लढताना जर तुम्ही भक्तीचं चिलखत घातलं असेल, जर तुम्हाला श्रद्धेचं चिलखत घालता आलं, तर मग जे वार तुमच्यावरती होतात त्या वारांचा त्रास तुम्हाला होत नाही, तुम्ही वाचू शकता. मला वाटतं आत्ता आपल्याला अशा भक्तीच्या आणि श्रद्धेच्या चिलखताची सगळ्यात जास्त गरज आहे. सकारात्मक राहण्याची गरज आहे. देवावरती विश्वास ठेवून हेही दिवस जातील आणि आपल्या भक्तीला उत्तम फळ मिळेल यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. मनोरंजनाचं क्षेत्र सध्या अगदीच ठप्प आहे. आम्ही सगळे कलाकार तुम्हाला भेटायला सगळ्यांना उत्सुक आहोत, पण माझी खात्री आहे की या संकटाच्या काळातसुद्धा आपण वाईटातही चांगलं शोधण्याचा प्रयत्न कायम करत आलो आणि तुम्ही लॉकडाऊनच्या काळात घरी असण्याचा फायदा घेऊन अनेक नवीन नवीन गोष्टी करत असाल. मी खूप गोष्टी करते आहे. स्वयंपाक करणं, घरातली कामं, याच्यामध्ये बहुतांश वेळ जातो आहे. त्याबरोबर मी वाचन करते आहे, लिखाण करते आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की मी लिहिलेलं एक गाणं सौरी या नावाचं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं याच काळामध्ये आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. एक लेख मला लिहिते आहे काश्मीरविषयी, काश्मीर आणि संस्कृतचं नातं याविषयी. असे काही काही वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत आणि माझी खात्री आहे तुम्ही सगळेही असंच काही करत असाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाबरोबर वेळ घालवता येतो आहे, तर ती फारच जमेची बाजू म्हटली पाहिजे. अर्थातच आपण सगळे वाट बघतो की कधी हा लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे आणि आपण पुन्हा आपल्या नेहमीच्या रुटीनला सुरुवात करणार आहोत, एक सुरळीत आयुष्याला सुरुवात करणार आहोत. तर लवकरच तो क्षण येऊ दे आणि त्या क्षणी आपण सगळे मिळून आनंदाने म्हणू देव पावला. तुवर देवावरती श्रद्धा ठेवून आलेला प्रत्येक दिवस आनंदात आणि सुरक्षित घालवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.